दर वर्षी हाताने भरत होतो तेव्हा फुटत होत का? या साच्यातून पटपट होतात म्हणून तर आणलाय हा. काही पटपट होत नाही, नुसती खेळणी आणून ठेवतात. खिडक्या लावा. आजकाल नवीन ठाड सुरू झाली, दिवाळीच्या आधी फटाके फोडत आहेत. वाजवा घरातून वाजवा, तेवढं बाकी राहिले. घरी कशाला बनवायचा भावा, सांग विकत घ्यायला. पण आपण तर दरवर्षी घरीच बनवतो की नाही? दरवर्षी बनवत होतो, या वर्षी नको. हिरा या वर्षी तू आणि बाबा मिळूनच कंदील करा. तुझे आजोबा रुसलेत. आपल्या सगळ्यांवर. बाबा तुम्हाला त्या रिडेव्हलपमेंटच्या विषयाचा त्रास होतोय का? मी आणि तुझ्या आईने या घरात प्रवेश केला होता, त्याला बरोबर 38 वर्ष पूर्ण होतील या दिवाळीत. हा आकाश कंदील 38वा असेल या घरातला आणि शेवटचा. या घरातली पहिली दिवाळी होती म्हणजे मी आणि तुझी आई मोठ्या उत्साहाने मार्केटमध्ये आकाश कंदील घ्यायला गेलो. किमती ऐकल्या आणि रिकाम्या हाताने परत आलो. मग त्या दिवसापासून या घरातच आकाश कंदील बनवण्याची रीत सुरू झाली. त्यावेळी आर्थिक परिस्थिती फार भीताची होती. साधे कपाट बनवायचं म्हणलं तर सुताराला द्यायला पैसे नव्हते आमच्याकडे. मग काय तुम्ही घरी कपाट केलं? हा मग काय. अरे वस्तू जुन्या झाल्या पण काय झालं, भक्कम आहे तसं नाही. सुदैवाने हळूहळू पैसे घरात यायला लागले. दिवाळीचा प्रत्येक बोनसला एक एक वस्तू घरात यायला लागली, प्रत्येक दिवाळीची आठवण म्हणून. हा पहिल्या दिवाळी सणाचा पहिला कंदील मी मुद्दाम डोळ्यासमोर बांधून ठेवलाय. हा डोळ्यासमोर असला ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं. हा नाहीतर घर म्हणजे काय नुसतं बाळू आणि विटांचं घर नव्हे. अरे जर नात्यांची ऊब त्यामध्ये नसेल, सहवासाची ऊब त्यात नसेल ना, तर भरलेलं घर सुद्धा रिकाम वाटायला लागतं. म्हणून मग या आठवणीमुळे घर सोडावं. मला कळतंय बाबा तुम्हाला काय म्हणायचं आणि मला हे सगळं माहिती आहे. मला तर हेही आठवतंय, तुम्ही नाही का मी 12वी पास झालो त्यावर्षी किती खुश झाला होता. त्यावर्षी तुम्ही दिवाळीला काय केलं, तो जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही देऊन टाकला आणि नवीन कलर टीव्ही घेऊन आला. मला काय म्हणालात, बदलत्या काळाप्रमाणे बदलता आलं पाहिजे राघव, असं तुम्हीच म्हणालात ना. आणि त्या टीव्हीवरती आपण पाहिलेला पहिला पिक्चर हम साथ साथ है. आणि तुला आठवतंय का त्याच्या पुढच्याच दिवाळीला त्यांनी मला सांगितलं, रमा आता आईस्क्रीम घरीच करायचं आणि जुना फ्रीज देऊन नवीन मोठा फ्रीज घेऊन आले. हो पण सर्दी होईल या भीतीने मोठ्या फ्रीज मध्ये एकदाही आईस्क्रीम झालं नाही. आणि मागच्या वर्षी इलेक्ट्रिक का जमाना आहे असं म्हणत स्वतःची जुनी स्कूटर विकून मला नवीन स्कूटर घेऊन दिलीत ना. मग एवढे मोठे मोठे काळाप्रमाणे बदलणारे निर्णय आम्हाला तुम्ही सहज घ्यायला लावले, मग ही बदलती वास्तू ऍक्सेप्ट करताना तुम्हाला का त्रास होतो? अरे हा निर्णय फार पूर्वी स्वीकारला आहे, पण काय होतं ना इथल्या आठवणींमुळे मन मानत नाही स्वतःच. म्हणजे नवीन भिंती अशा वाढल्या ना जुनी नातील लांब जातील का काय अशी भीती वाटते. असं असं का वाटतंय पण तुम्हाला? तुम्ही आम्हाला काय शिकवता की नात्यांमध्ये जिव्हाळा असला की भिंती किती मोठ्या होऊ द्या की कुठलीही भिंत कधीच आड येत नाही, म्हणता की नाही? आणि बाबा वास्तू नवीन असली तरी तुम्ही दिलेला नात्यांचा आपुलकीचा वारसा तर जुनाच आहे ना. आणि आठवणी काय ते असणारच आहेत आपल्या बरोबर. ते तर खरं आहे, ते खरंच. मी हे मी पहिल्या दिवशी सही करून ठेवलेलं आहे.
कसं आहे करंजा हाताने भरल्या काय किंवा साचेने भरल्या काय त्याची चव आणि गोडवा तोच असला म्हणजे संपलं. येस गिफ्ट करणार नवीन घर गिफ्ट करणार. चला आधुनिक रचनेतून नाती घट्ट करूया. अश्वमेध स्पेसेस तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अश्वमेध स्पेसेस, मनात घर करणारी जिव्हाळ्याची घरं.